नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज सकाळी सहा वाजता न चुकता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो जसं की सर्वांना माहित आहे आपण दररोज बारा प्रश्नाची चर्चा करत असतो सोबत मी तुम्हाला सांगितलं आहे एक तुम्हाला चांगली सवय लागावी म्हणून एक छोटीशी वय किंवा रजिस्टर बनवा दररोजचा तुमचा टायमिंग फिक्स ठेवा आणि ही जी काही आपण चालू घडामोडीची सिरीज सुरू केली आहे जवळपास गेले तीन महिने झालं याच्यामध्ये तुम्हाला मात्र सातत्य मात्र बाळगावं लागेल आणि बारा प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा खास प्रश्न असेल ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं या ठिकाणी आज तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्ही काय करा व्हिडिओ फक्त पंधरा मिनिटाचा आहे हे पंधरा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंड वाया न घालता पाहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला कंटेंट कसा वाटतंय जरा मला आज तुम्ही फीडबॅक सुद्धा द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक बी सुनील अरोरा हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आता मुख्य निवडणूक आयुक्त इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल चीफ इलेक्शन कमिशनर आणि हे कितवे आहेत असं जर विचारलं तर तेविसावे आहेत मग आता तुम्ही दोन तीन गोष्टी लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट सुनील अरोरा हे केव्हापासून आहेत चीफ इलेक्शन कमिशनर दोन डिसेंबर दोन हजार अठरापासून प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती कोण करतं तर भारताचे अध्यक्ष करतात म्हणजेच राष्ट्रपती करतात प्रश्न तुम्हाला असाही विचार जाऊ शकतो हे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहे यांचा नेमका कार्यकाळ किती असतो तर यांचा कार्यकाळ असतो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष प्रश्न बऱ्याच वेळा असाही विचारला आहे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांची पेमेंट किती असते म्हणजेच पगार किती असतो तर अडीच लाख रुपये महिना त्यांचा पगार असतो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा बऱ्याच वेळा विचारलेला आहे की भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर त्यांचं सुद्धा नाव लगेच लिहून घ्या सुकुमार सेन अशा प्रकारे आपण एका प्रश्नासोबत अनेक उत्तरांची प्रश्नांची सुद्धा आपण आजूबाजूची माहिती बघत असतो आता वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे नेहमीसारखं टोटल बारा प्रश्न आहेत तुम्हाला फक्त दिवसातले पंधरा मिनिटं द्यायचे आहेत चोवीस तासातले त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ पहा आणि एक एक प्रश्न आणि त्याची जेवढीही इतर माहिती सांगेल ती लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पी नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंबमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सूर्योदय नावाची योजना सुरू केलेली आहे किंवा करणार आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश की गुजरात तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरा, गुजरात गुजरात राज्यामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी किसान सूर्योदय योजना सुरू होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकी सूर्योदय योजना कशासाठी आहे याचा उद्देश काय याचा उद्देश आहे सोळा तास वीज पुरवठा आता शेतकऱ्यांना भेटणार आहे गुजरात राज्यातील क्लिअर तर या ठिकाणी गुजरात राज्याचं वर्णन करण्यात आलं तर गुजरात राज्याबद्दल लगेच थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट गुजरात राज्याची स्थापना केव्हा झाली असं जर विचारलं तर एक मे एकोणीसशे साठला ला मुख्यमंत्री आहेत विजयभाई रुपाणी राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर या ठिकाणी तीन परंतु महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत त्यांचं नाव लिहून घ्या लगेच गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि जर धरणाबाबतीत जर आपण पाहिलं गुजरातमधील तर सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई अशा प्रकारचे महत्वाचे धरण आहेत जे की गुजरात राज्यामध्ये स्थित आहे लक्षात आता पाहूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे काळजीपूर्वक हो का बिलकुल अभ्यास हा टेन्शन घेऊन तुम्ही करू नका एकदम रिलॅक्समध्ये अभ्यास करा आणि आनंदाने अभ्यास करा प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया अलीकडेच जागतिक बँकेने टिंब मध्ये भारतातील पहिले सँड ड्यून पार्क्स विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहे आता तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल सर हे नेमका पार्क कसल्या प्रकारचा आहे सँड ड्यून पार्क तर विद्यार्थी मित्रांनो हा अशा प्रकारचा एक उद्यान आहे अशा प्रकारचा एक पार्क आहे ज्यामध्ये हा समजा तुमचा हा पार्क आहे ठीक आहे तर याच्यामध्ये ही वाळू पसरलेली असेल बरोबर आणि याच्यामध्ये चालण्यास व्यायाम करण्यास सगळ्यांना परवानगी असेल तर अशा प्रकारचा पार्क हा कुठे उभारण्यात आला आहे पर्या क्रमांक सी गोवा राज्यामध्ये ठीक आहे तर गोवा राज्यामधील भारतातील पहिले सँड ड्यून पार्क आता विकसित होणार आहे आता हे विकसित करण्यासाठी जागतिक बँकेने तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत कोणत्या बँकेचं वर्णन करण्यात आलं जागतिक बँकेचं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्यामध्ये हा पार्क स्थापन होणार आहे तर गोवा राज्यामध्ये लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट गोवा राज्याची स्थापना झाली तीस मे एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी आहे पणजी या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी हे जे काही राज्यपाल आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे सुद्धा राज्यपाल आहेत त्यांना गोवा राज्याचा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार देण्यात आलेला आहे गोवा राज्यामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत एक आहे मोलेम आणि दुसरं आहे भगवान महावीर आणि जर धरणाच्या बाबतीत जर पाहिलं तर अमठाणे धरण आणि सला उलीम नावाचे दोन महत्वाचे धरण आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे वळूया प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा थोडा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक मॉडेल कृषी गाव योजनेचे उद्घाटन केले आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड मेघालय की मणिपूर तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक मॉडेल कृषी गाव योजनेचं उद्घाटन केलं आता ही जी काही योजना आहे याचं उद्देश काय आहे तर याचं उद्देश किंवा याची संकल्पना लगेच लिहून घ्या ही जी काही संकल्पना आहे ही शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी मोलाची योजना ठरेल म्हणजेच शेतकऱ्यांची जी काही अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देण्यासाठी त्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये ही योजना सुरू केलेली आहे तर उत्तराखंड राज्याबद्दल थोडीशी परंतु महत्वाची माहिती लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट उत्तराखंड राज्याची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्रसिंग रावत राज्यपाल आहेत राणी मौर्य आणि राजधानी आहे उत्तराखंडची डेहराडून बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे आणि जर राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क कोणकोणते आहेत तर जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंदा देवी आणि गंगोत्री तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो हे जेवढेही नॅशनल पार्क आहेत जेवढेही राष्ट्रीय उद्यान आहेत बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे त्याच्यामुळे याला तीन मार्क तीन स्टार मार्क करून ठेवा आणि दोन धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर हे दोन्ही धरण परीक्षेला विचारलेले आहेत ठीक आहे आता वळूया प्रश्न क्रमांक चौथ्याकडे अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांना वित्त पुरवठा करण्यासाठी कोणत्या बँकेशी करार केला आहे ठीक आहे एच डी एफ सी बँक एस बँक बँक ऑफ बरोडा की एस बी आय बँक प्रश्न क्रमांक चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एचडीएफसी बँकेसोबत टाटा मोटर्सने करार केला आहे कशासाठी करार केलेला आहे त्यांच्या वाहनांना वित्त पुरवठा करण्यासाठी आता या ठिकाणी एच डी एफ सी बँकेचं वर्णन करण्यात आलं टाटा मोटर्स बद्दल आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे मग आता एच डी एफ सी बँकेबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट एचडीएफसी बँकेची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संस्थापक कोण आहेत जर विचारलं म्हणजेच फाउंडर कोण आहेत एचडीएफसी बँकेचे तर हसमुखभाई पारेख हे संस्थापक आहेत सीईओ कोण आहेत म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत आदित्य पुरी आहेत आणि एचडीएफसी बँकेचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी एच डी एफ सी बँकेचं मुख्यालय आहे आले लक्षात चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही उपक्रम सुरू केलाय आपण हा जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा छानशी कमेंट सुद्धा करा तुमच्या फीडबॅक आणि तुमची लाईक पाहून आम्हाला जास्तीत जास्त मोटिवेशन भेटतं जास्तीत जास्त आम्हाला स्फूर्ती भेटते की अजून किती चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवू अजून किती चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करू क्लिअर वळूया प्रश्न क्रमांक पाचव्याकडे अलीकडेच भारताच्या कोणत्या रेल्वे विभागाने बॅग्स ऑन व्हील्स नावाची सेवा सुरू केलेली आहे मध्य रेल्वे उत्तर रेल्वे पूर्व मध्य रेल्वे की उत्तर रेल्वे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि डी सेम ऑप्शन असल्यामुळे याचं उत्तर आहे उत्तर रेल्वे क्लिअर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर सुरू केलं आहे रेल्वे विभाग विभागाने सेवेचं नाव काय आहे बॅग्स ऑन व्हील्स आता हे जे काय बॅग्स ऑन व्हील्स आहे त्याच्यासमोर थोडासा डॅश मार्क करून लगेच लिहून घ्या याचं काय नेमकं उद्देश आहे जे काय आपलं प्रवाशांचं सामान असतं म्हणजे पॅसेंजरचं लगेज असतं ते घरापासून ते ट्रेनच्या कोचकडे ट्रेनच्या कोचकडून घरापर्यंत ने आण ह्या सेवेमार्फत करण्यात येणार आहे त्याच्यामुळे ही जी काय सेवा आहे ती उत्तर रेल्वेने सुरू केली आहे आणि ही जी काही पूर्ण सेवा आहे उत्तर रेल्वेला सांगण्यात आली आहे रेल्वे विभागाने तर रेल्वे विभागाबद्दल लगेच थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट स्थापना केव्हा झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला मुख्यालय कुठे आहे रेल्वेचं नवी दिल्ली या ठिकाणी सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत पियुष गोयल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत विनोद कुमार यादव आणि जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते तर जॉन मताई हे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण दोन हजार वीस दोन हजार पंचवीस जाहीर केलेले आहे नवीन औद्योगिक धोरण कोणत्या राज्याने केलं आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण दोन हजार वीस दोन हजार पंचवीस जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे कर्नाटक बद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट कर्नाटक राज्याची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत बी एस येडियुरप्पा राज्यपाल आहेत वजूभाई वाला आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी कर्नाटक राज्यामधील चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कोणकोणते लगेच लिहून घ्या बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बनरघट्टा आणि जर धरणाबाबतीत जर आपण पाहिलं तर तुंगभद्रा कद्रा अलमट्टी कृष्णराजा आणि नारायणपूर अशा प्रकारचे महत्वाचे धरण आहेत जे की कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहेत आता प्रश्न क्रमांक सातव्याकडे खुशिओ की करे जिम्मेदारी तयारी आल्या लक्षात खुशिओ की करे जिम्मेदारी से तयारी, तयारी। नावाचं एक अभियान कोणत्या बँकेने सुरू केलं आहे आय सी आय सी आय बँक एस बँक एच डी एफ सी बँक की यापैकी नाही तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस बँक तर विद्यार्थी मित्रांनो एस बँकेनं हे अभियान सुरू केलेलं आहे काय आहे अभियानाचं नाव स्टारमार्क करून ठेवा खुशिओ की करे जिम्मेदारी तयारी क्लिअर लक्षात राहील आता या ठिकाणी एस बँकेनं हे अभियान सुरू केलं आहे के तर येस बँकेबद्दल सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूया पहिली गोष्ट एस बँकेची स्थापना केव्हा झाली असं जर विचारलं तर दोन हजार चार साली एस बँकेची स्थापना झाली संस्थापक म्हणजेच फाउंडर कोण आहेत असं जर विचारलं तर राणा कपूर हे येस बँकेचे फाउंडर आहे सध्याचे सीईओ कोण आहेत म्हणजेच मुख्य कार्यकारी कोण आहेत प्रशांत कुमार हे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ सांभाळत आहेत आणि एस बँकेचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी एस बँकेचं मुख्यालय आहे लक्षात प्रश्न क्रमांक आठवा पाहूया महिलांना घरगुती हिंसाचारापासून वाचवण्यासाठी आणि माहिती देण्याच्या उद्देशाने कोणत्या दूरसंचार कंपनीने माय अंबर मोबाईल अनुप्रयोग सुरू करण्याची घोषणा केली आहे क्लियर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्ही आय व्ही आय म्हणजे काय कशाचं कॉम्बिनेशन झाले आहे वोडाफोन आणि आयडिया कंपनीचं विलगीकरण एकत्रितपणे झालेलं आहे त्याच्यामुळे या कंपनीचं नाव आता काय असणार आहे व्ही आय म्हणजेच वोडाफोन आयडिया लिमिटेड तर या कंपनीने माय अंबर मोबाईल नावाचा अनुप्रयोग सुरू केलेला आहे अनुप्रयोग म्हणजे काय इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल अनुप्रयोगाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे बरे तुम्हाला ॲप्लिकेशन क्लिअर बोडूया प्रश्न क्रमांक नव्याकडे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच रॉय पी थॉमस यांना कोणत्या राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे तर यांना कोणत्या राज्याचं केलेलं आहे पर्याय क्रमांक डी पुडुचेरी या राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे कोणाला रॉय पी थॉमस क्लिअर लक्षात राहील इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात राहत नसेल तर स्टार मार्क करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन मारताना लक्षात येईल प्रश्न क्रमांक दहावा पाहूया नुकतेच ई धरती जिओ पोर्टल कोणी लाँच केले नरेंद्र मोदी पियुष गोयल हरदीप सिंग पुरी की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरदीप सिंग पुरी आता हे जे काही व्यक्ती आहेत हरदीप सिंग पुरी यांनी ई धरती जिओ पोर्टल सुरू केलेलं आहे किंवा लॉन्च केलं आहे मग प्रश्न तुम्हाला पडला असेल की सर हे हरदीप सिंग पुरी कोणत्या कोण आहेत नेमके तर हे आहेत भारताचे नागरी उड्डाण मंत्री लक्षात राहील ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच किती वर्षानंतर भारताला आय एल ओ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद प्राप्त झालेले आहे किंवा मिळालेले आहे तीस पस्तीस चाळीस कि पंचेचाळीस तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तब्बल पस्तीस वर्षानंतर आपल्या भारत देशाला आय एल चे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद भेटलेलं आहे मग प्रश्न तुम्हाला लगेच पडला असेल की सर नमकी हे आय एल ओ काय तर आय एल ओ म्हणजे लिहून घ्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मग आता तुम्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तुम्हाला कळल्यानंतर याच्याबद्दल माहिती पण पाहिजे असेल तर लगेच याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट आय एल हो ओचा फुल फॉर्म काय सांगितलं मी आत्ताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मराठीमध्ये काय म्हणता येईल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मग याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे नव्याण्णव ला सध्याचे हेड कोण आहेत प्रमुख कोण आहेत जी रायडर संस्थापक कोण होते पॅरिस पीस कॉन्फरन्स आणि हे जे काही आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे याचं मुख्यालय कुठे आहे तर जिनिवा जी की स्वित्झर्लंडमध्ये स्थित आहे आले लक्षात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता पाहूया प्रश्न क्रमांक बारावा म्हणजेच आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशात नाटोने अंतराळ केंद्र सुरू करण्यास सहमती दर्शवलेली आहे जर्मनी जपान अमेरिका की ब्राझील तर बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मनी तर जर्मनी देशात नाटोने अंतराळ केंद्र सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे कोणत्या देशामध्ये जर्मनी देशामध्ये मग लगेच जर्मनीबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट जर्मनीचे अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रपती कोण आहेत फ्रँक वॉल्टर राजधानी कोणती आहे जर्मनीची बर्लिन आणि जर्मनीचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे युरो या ठिकाणी हा आहे जर्मनीचा झेंडा म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्लॅग जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कसा वाटला नक्कीच एकदा तुम्ही फीडबॅक द्या आज म्हणजे मला समजेल मी ज्या दिशेने जातोय मी ज्या स्किलने तुम्हाला प्रेझेंट करतोय ते योग्य आहे की नाही तुम्हाला समजतं की नाही तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात की नाही हे मला लक्षात येईल तर नक्कीच कमेंट करा कमेंट सोबत तुम्ही आजच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्या तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे कोणत्या राज्यातील पोलिसांनी नुकतेच प्रादेशिक पोटभाषा बोलण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं तसेच विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत राज्यसेवा आणि संयुक्त यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस त्यामध्ये फाउंडेशन बॅच असणारे इंटिग्रेटेड बॅच असणारे क्रॅश कोर्स सुद्धा असणारे आणि फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध असणारे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल सर अनअकॅडमीच का विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जेवढेही टॉप एज्युकेटर असतील ते आपल्याला अगदी लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानाचा पुरवठा करणार आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल त्या सर्व एक्झामचं ज्ञान तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक परीक्षेसाठी सराव टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन बॅचेस आणि कोर्सेस सुद्धा भेटणार आहेत जेणेकरून तुम्हाला चिंता राहणार नाही की सर बॅच अगोदरच्या आठवड्यामध्ये सुरू झाली मी जॉईन करू शकतो का नाही त्याच्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन बॅचेस सुद्धा लॉन्च होत असतात आणि तुमच्या काही शंका असतील त्याचे निवारण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे सत्र सुद्धा इथे आयोजन केलेले असतात या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करा तो ही कुठेही कधीही फक्त तुम्हाला आवश्यक काय असणार आहे तुमच्याकडे लॅपटॉप असू द्या चालतंय टॅबलेट असू द्या चालतं मोबाईल फोन असला तरी चालतं फक्त एक चांगल्या प्रकारचं इंटरनेट कनेक्शन पाहिजे हातामध्ये वही आणि पेन पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभर टक्के डेडिकेशन पाहिजे तुमचा कुठलाही चॅप्टर होऊ द्या कुठलाही कोर्स कंप्लीट होऊ द्या त्या प्रत्येकाच्या नंतर तुमचं एक लाईव्ह टेस्ट सुद्धा असते ती सुद्धा तुम्हाला द्यायची असते जेणेकरून तुम्हाला तुमची पातळी लक्षात येते की तुमचा अभ्यास आप आपण किती करायचा राहिलाय किती अभ्यास बाकी किती जास्त करायला पाहिजे ठीक आहे आणि जो काही कंटेंट आहे या प्लॅटफॉर्मवरील तो एकदम स्ट्रक्चर वाईज कंटेंट आहे म्हणजे तुम्हाला अगदी एकदम सुव्यवस्थितपणे सर्व कोर्सेस सर्व क्लासेस सर्व लेक्चर तुम्हाला एकदम कंटेंट स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे आणि तुम्ही कुठं आहेत तुम्ही आतापर्यंत कुठं पोहोचलाय तुमची प्रगती कशी आहे याचा सुद्धा तपशील तुम्हाला प्रत्येक क्लासनंतर प्रत्येक लाईव्ह टेस्ट नंतर, लाई टेस नंतर सुद्धा आपल्याला बघावेस भटणार आहे असं नाही की एखादा कोर्स घेतला तुम्ही तर तेवढाच कोर्स तुम्हाला बघता येईल बिलकुल नाही अमर्यादित बॅचेस आणि अमर्यादित कोर्सेस तुम्हाला घेता येतील या प्लॅटफॉर्मवरती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा तुम्हाला कुठे जायची गरज नाही म्हणजेच तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च आहे कुठे जाऊन रूम करून राहायची गरज नाही घरच्या घरीच अत्यंत परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व क्लासेस महत्वाचे किंवा सर्व क्लासेसच्या किमती ह्या सुद्धा परवडणाऱ्या आहेत जसं की तुम्ही एक महिन्याचा सुद्धा कोर्स घेऊ शकता तीन महिन्याचा सुद्धा कोर्स घेऊ शकता सहा महिन्याचा बारा महिन्याचा अगदी चोवीस महिन्याचा सुद्धा तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुलभ पेमेंट सुद्धा ऑप्शन आहे कोणाकडे पेटीएम असेल कोणाकडे पे असेल कोणाकडे गुगल पे असेल कोणाकडे फक्त डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल युपीआय असेल वॉलेट असतील अगदी नो कॉस्ट ई एम सुद्धा तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता जेवढ्याही तुम्ही कोर्सेस घेताल त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्यात एक नवीन संपूर्ण मॉक टेस्ट होणार आहे ठीक आहे विषयनिहाय टेस्ट सुद्धा असतात दैनिक टेस्ट सुद्धा असतात म्हणजे दररोजच्या दररोज पण टेस्ट असतात आणि आठवड्यात पण एक संपूर्ण टेस्ट असते ठीक आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही जी पण परीक्षा देता त्याच्यावरती टॉप एज्युकेटर जे असतात त्यांच्याकडून सखोल विश्लेषण आणि संकल्पना स्पष्टताचा सुद्धा एक सत्र सुद्धा आयोजित केला जातो आणि याच्यामधून तुम्हाला काय होतं जेव्हाही तुम्ही एखादी टेस्ट देता एखादी परीक्षा देता तेव्हा तुमचं कॉम्पिटिशन हे अख्ख्या महाराष्ट्रातील सोबत असतं म्हणजेच परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील तुमची रँकिंग काय आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात येते त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच डाऊनलोड करा अनअकॅडेमी ॲप गुगल प्लेवरती आहे आणि आय ओ एस युजर्ससाठी सुद्धा हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे